जातो आणि चिंचवड भारतीय जनता पक्षाची वाताहत झालेली आपल्याला दिसेल, जी कालच्या विधान परिषद निवडणुकीत झाली नागपूर आणि अमरावती किंवा अन्य ठिकाणी, ते चित्र तुम्हाला आता थेट निवडणुकीमध्ये विधानसभेच्या पोटनिवडणुकीत कसब्यातही दिसेल आणि चिंचवडला दिसेल. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आणि आमचे इतर मित्रपक्ष या तिघांचीच किंवा इतरांची मिळून जी महाविकास आघाडी झालेली आहे ती अत्यंत मजबूतीने आणि एक दिलाने काम करते आहे. पुण्यामध्ये त्याची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेला महाविकास आघाडी नक्की उत्तीर्ण होईल चांगल्या मार्कानं. मला त्यांच्या पक्षात किती नाराजी आहे किती निराशा आहे त्यात पडायचं नाही आहे, पण मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. शिवसेनेविषयी प्रेम आणि सहानुभूती आहे. या सगळ्याचा परिणाम हा तुम्हाला उद्याच्या दोन्ही पोटनिवडणुकात दिसेल. अंधेरीच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण पाहिला असेल की शिवसेनेचा मोठा विजय झाला आणि तिथे नोटाला भरपूर मतं मिळाली. माझी अशी माहिती आहे की लोकांच्या ज्या भावना आहेत त्यानुसार या दोन्ही निवडणुकांमध्ये सुद्धा नोटाचं प्रमाण वाढू शकतं, नोटाच्या मतांचं. भारतीय जनता पक्षानं कायम मतदारांना गृहीत धरलं. भारतीय जनता पक्षानं महाराष्ट्रातील मतदारांना कायम गृहीत धरलं, पण ती आता वेळ निघून गेलेली आहे. महाराष्ट्राच्या मतदारांना आता कालपर्यंत तुम्ही गृहीत धरलं पण आता ते शक्य नाही, कारण तुम्ही सातत्यानं भाजपला जे झटके मिळत आहेत ते पाहिल्यावर तुम्हाला लक्षात येईल की मध्यमवर्गीय सामान्य माणूस, शिक्षक, पदवीधर हा जो प्रमुख घटक आहे तो भारतीय जनता पक्षावर नाराज आहेच, पण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात शिवसेनेच्या विरोधात शिवसेना खतम करण्यासाठी जे कारस्थान रचलं गेलं बारभाईचं, त्याविरुद्ध सुद्धा राज्याची जनता आहे आणि ती धडा शिकवेल. उपस्थित केलेला आहे की देवेंद्र फडणवीसांना कसली भीती आहे.